लग्जरी सेक्स कर रहे लग्जरी संभाला तुमचे अधिकारी जे आले त्यांच्यासमोर एक तर ऍक्च्युली बोलत नाही मुला, पण हा गेला आणि ते जिथे राहायला होते त्यांची म्हणजे अपॉइंटमेंट हे आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टीची जाणीवही नाही आहे, कुठे काय परीक्षा द्याव्या लागतात स्मारकाचं. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की अजून कुराडा तलावाच्या सौंदर्यीकरणामध्ये तो आम्ही घेणार आहोत स्मारक, त्या सौंदर्यीकरणाचा आता प्रोसेस सुरू आहे, म्हणजे प्रस्ताव वगैरे पाठवले, बाकी या प्रशासकीय बाबीला थोडा वेळ लागणार म्हणून ते मागे राहिलं असं त्यांनी आम्हाला. हो आता वर्ष व्हायला आले आणि आपल्या शास्त्रानुसार अस्थी अशा बाहेर ठेवता येत नाही असं आमच्या गुरुजींनी पण म्हटलं होतं, तर अस्थिकलश आम्ही त्या दिवशी 13 तारखेला आम्ही हस्तगत केला त्यांच्याकडे आणि 15 तारखेला आम्ही त्याला गंगार्पण केलं, विसर्जन केलं. आई म्हणून तुम्हाला काय वाटतं की फक्त स्टॅच्यू बांधून दादाच्या म्हणजे जे काही प्रेरणा आहे ते लोकांना मिळेल की अजून काहीतरी करता येईल त्याच्यासाठी? केवळ स्मारक किंवा स्टॅच्यू असावा असं मला नाही वाटत होतं, पूर्वी पण वाटत नव्हतं, पण त्याच्या माध्यमातून कुठलं चांगलं वाचनालय आहे, मुलांना चांगला ओपन जिम आहे, किंवा काही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी असणारी पुस्तकं अवेलेबल व्हावीत, किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ट्रॅक असावात, मुलांना धावण्याचं काही असावं की जेणेकरून मुलं फिजिकली आणि मेंटली चांगली होतील विद्यार्थी, आणि आपल्या इकडनेही चांगले नागरिक निपसतील प्रश्नच नाही, आणि त्याच्यामुळे त्यांनाही काही प्रोत्साहन मिळेल की आपल्या इथून एक मेजर घडू शकतो, या मातीतला मेजर घडू शकतो. तर अनेक असे लोक आहेत की ज्यांच्यामध्ये गट्स आहेत, पण त्यांना कुठेतरी मोटिवेशन मिळावं आणि त्यांना कुठेतरी संधी मिळावी, त्यासाठी त्यांची तयारी व्हावी, या दृष्टीने काही व्यवस्था झाली तरी चांगलं राहील असं मला वाटतं. आता मी त्यांनी देखावा केला असंही म्हणू शकणार नाही किंवा वाद म्हणून पण नाही, आता ही आपली आपली म्हणजे इच्छाही नव्हती स्मारक व्हावं म्हणून, पण आता प्रशासकीय अडचणीमध्ये त्यांना आता काय आलं आहे आपल्यालाही काही निश्चित माहिती नाही, आता त्यांनी नाही केलं याबद्दल आपल्याला काही रागही नाही आणि आपण ती अपेक्षाच केली नव्हती म्हणून राग यायचं काही कारणच नाही, पण आपल्या मुलाच्या अस्थी होत्या म्हणून आपण एक दोनदा त्यांना भेटलो आणि हा विषय त्याच्या त्यागाचा किंवा त्याच्या भावना जपण्याचा त्यांचा जो असेल, आता ते केव्हा करतात काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे आणि तो भाव म्हणजे झालंही पाहिजे किंवा असंही काही आम्हाला वाटत नाही, पण एक कुठलं तरी चांगलं कार्य निर्माण व्हावं, निर्माणाचं कार्य व्हावं जेणेकरून इथला नागरिक किंवा इथली युवक पिढी चांगली घडू शकेल, असं काही कार्य जरी निर्माण कार्य जरी त्यांनी हातात घेतलं तरी आम्हाला त्यात आनंदच आहे, काही प्रश्न नाही.